यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलाचं महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहावं लागतंय. राज्यभरासह पुण्यातही बैलपोळा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून पुण्यात बैलांची मिरवणूक काढत त्यांची पूजा करीत बैलपोळा साजरा करण्यात आलाय. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातींच्या बैलांची पूजा करतात. भारतासारख्या शेती प्रधान देशात व तेथील शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्व आहे. पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांना सजवलं. त्यांची सजावट करण्यापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर बैलांची सजावट करीत सर्व बैल जोड्या या वाजंत्री सणया ढोल ताशे वाजवत एकत्र आणत त्यांची पूजा केली जाते. आज यांत्रिक पद्धतीने शेतीची बरीचशी कामे केली जात असली तरीही शेतकऱ्यांसाठी बैलांचं महत्व मोठं आहे. त्यामुळे शेवाळवाडीतही बैलपोळ्याचा उत्साह दिसून आला आहे. यावेळी शासनाने बळीराजाकडे विशेष लक्ष देत त्याला आधार द्यावा अशी मागणी केली आहे. सालाबादप्रमाणे आजचा पण पोळा साजरा होत आहे आमच्याकडं आणि आमची एवढीच इच्छा आहे. आज आमच्याकडे 4 बैल आहेत. 2 आता गाड्याला पळणारी आहेत आमच्याकडं आणि 2 शेतीकामासाठी आम्ही ठेवलेली आहेत. तर आम्हाला एवढं सरकारला किंवा प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमची की लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरू करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही बैलपोळा साजरा करतो आहे. आम्ही शेवाळे परिवारातर्फे या शेवाळी गावामध्ये गेले अनेक वर्ष दरवर्षी बैलपोळा साजरा करतो. बैलपोळा साजरा करतो पण काय बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळं आम्हाला काय बैल असे ठेवायला काय परवडत नाही. शासनाला प्रशासनाला अशी विनंती आहे आमची की बैलगाडा शर्यत ही लवकरात लवकर चालू करावी आणि आपल्या जो जीवाभावाचा मर्दानी खेळ आहे बैलगाडा शर्यत ती शासनाने प्रशासनाने लवकरात लवकर चालू करावी ही नम्र विनंती. आज शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस. आज शेतकरी म्हणजे बळीराजा आणि त्या बळीराजातला महत्त्वाचा घटक म्हणजे बैल. आज ह्या बैलपोळा म्हणून हा सण पूर्ण देशात आज खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि आम्हीसुद्धा आज आमच्या परंपरेनुसार आज बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून आज बळीराजाचा सण आम्ही साजरा करतो आहे. जसं आम्ही बळीराजाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांची मिरवणूक काढून आमची माझी फक्त एक सरकारला एकच मागणी आहे की या बळीराजाकं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारांनी बळीराजावर लक्ष केंद्रित करून जेवढं बळीराजासाठी करता येईल तेवढे प्रयत्न शासकीय योजनेतून करावं एवढीच मी आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारला सूचित करतो आणि बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी अशोक शेवाळे, समीर शेवाळे, राजेंद्र शेवाळे, निलेश शेवाळेसह नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.